शेतकऱ्यापर्यंत शेतीतलं आधुनिक तंत्रज्ञान पोहोचावं यासाठी पुण्याजवळच्या इंदापूरमध्ये एका कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकरी लक्षपूर्वक तज्ञांचं मार्गदर्शन ऐकतायत. वेगवेगळ्या स्टॉल्सवरील मोठमोठ्या कंपन्यांची उत्पादनं पाहण्यातही शेतकरी दंग आहेत. शेती उपयोगी साहित्य, सौर ऊर्जा शेतीपंप, ट्रॅक्टर, विद्युत पंप याचीही माहिती शेतकऱ्यांना मिळते. इतकंच नाही तर शेतीसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या पतपेड्या आणि बँका शेतकऱ्यांना विविध योजना समजावून सांगतायत. शेतकऱ्यांना एका छताखाली या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यात त्या इंदापूरमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनामुळे. या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत नवी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय. शेतकरी असून इथे इंदापूरच्या कृषी प्रदर्शनासाठी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. येथील जनावरे, कृषी प्रदर्शन, साहित्य, हत्यारी ही सगळी बघून आम्ही समाधानी आहोत. प्रदर्शनात चांगली सोय बी आहे, हे बी आहे, जनावरे भरपूर आलेली आहेत. प्रदर्शन हे या वर्षीचं आपलं दुसरं कृषी प्रदर्शन आहे. या कृषी प्रदर्शनात 200 स्टॉल आहेत. त्यात आपण शेतकऱ्यांना ज्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत, म्हणजे सेंद्रिय खतापासून ते त्यांना आपल्या उत्पादनावरून घेतलेल्या फोर व्हीलर गाडीपर्यंत आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रदर्शनात सगळ्यात मुख्य आकर्षण ठरलेलं जे आहे ते आपलं पशुपक्षी प्रदर्शन आहे. त्यात आपल्या वेगवेगळ्या जातीची जी जाती खिलारी वगैरे अशा आपल्याला पशुपक्षी पाहायला मिळालेले आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध जातीच्या गायी, म्हशी, कोंबड्या, बैल, घोडे यासारखे प्राणीही शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यापैकी 10 किलोचा कोंबडा आणि देवणी जातीचा रेडा पाहण्यासाठी विशेष गर्दी झाली आहे. देवणी जातीच्या वळू आहे, ह्याला आम्ही पुण्याहून आणला, तालुका हवेली जिल्हा पुणे. आणि ह्याचं वजन आहे 6 क्विंटल आहे आणि ह्याचं वर्ष 4 वर्ष 6 महिन्याचं आहे. आणि ह्याला त्याने आम्हाला प्रदर्शनामध्ये आरामात सहभागी व्हा म्हणले, त्यासाठी आम्ही इथं आला. त्यांना 1000 लोक पाहिले आणि याचं पशु प्रदर्शनामध्ये रिंगणामध्ये आम्ही घेऊन गेलो होतो. त्याचा 1 नंबर पण आलेला आहे. हवेलीमधून जे एक्झॉटिक व्हेजिटेबल उत्पादित केलं जातं ते इथं आपण नमुने ठेवलेले आहेत. त्यानंतर आपल्या इंदापूरमधून जे डाळिंब लंडनला एक्सपोर्ट होतं, सेंद्रिय डाळिंब, ते सुद्धा इथं उपलब्ध आहे बघा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी. जे ऊसाचे नवीन व्हरायटी आहेत, 1-02 ऊस असेल हाही बघायला आहे. की हे सगळे जे नवीन नवीन वाहन आहेत ते शेतकऱ्यांना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जो आमचा हेतू होता ह्या प्रदर्शनाचा तो सफल झाल्याचं मला वाटतं. निसर्गाचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा, मजूर टंचाई आणि कीड रोग या गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. त्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ग्रामीण भागात भरणाऱ्या अशा प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होऊ लागलाय. राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.